त्याच्याशिवाय आमचं कोणीच नाही, आम्हाला दर्शन द्या. आणि महाराज, ज्यावेळी श्रीकृष्ण भगवंत परत आले त्यावेळी त्या आनंदाचं काय वर्णन करावं? सांगायचं तात्पर्य काय, भक्ती एवढी दृढ असावी की भगवंत थोडे जरी वेगळे झाले, थोडे जरी लांब झाले, तरी देखील विरह प्राप्त व्हावा. विठ्ठल विठ्ठल. परंतु महाराज, हे सगळं कोणामुळे होईल? ज्यावेळी साधू संत आमच्या जीवनामध्ये येतील, खऱ्या भक्तीचं मर्म, खऱ्या भक्तीचं मार्गदर्शन ज्यावेळी करतील, त्यावेळी मात्र हे आम्हाला प्राप्त होईल. परंतु महाराज, ते भक्ती प्राप्त करण्यासाठी अगोदर खऱ्या संतांची भेट होणं गरजेचे आहे, आणि खऱ्या संतांची भेट झाल्यानंतर ती भक्ती आम्हाला प्राप्त होईल. परंतु महाराज, यासाठी दृष्टीचा भाव पाहिजे, म्हणजे त्या संतांना ओळखण्याची दृष्टी देखील आपल्यामध्ये पाहिजे. जसं महाराज, एका राजकन्येला विवाह करायचा होता, आणि तिने पण मानला की जो कोणी 20 अंकापर्यंत मोजेल, 1 ते 20 अंकापर्यंत मोजेल, त्याच्याशी मी विवाह करेल, आणि जो मोजू शकणार नाही त्याला मात्र मी तुरुंगात टाकेल. आता पहा, मोजणार त्याला हार घालेल म्हणजे विवाह करेल, आणि न मोजणार त्याला काय करेल, तुरुंगात टाकेल. पण मांडला. मग काय महाराज, अनेक शास्त्री, अनेक पंडित, अनेक ज्ञानी ध्यानी सगळे या ठिकाणी आले, सगळे 1 ते 20 अंकापर्यंत मोजू लागले. कोणी मराठीत 1, 2, 3, 4, -20 सगळं नाही सांगत, मधल्या गाळलेल्या जागा तुम्ही भरत चला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणी महाराज हिंदीमध्ये 1, 2, 3, 4, कोणी इंग्लिशमध्ये 1, 2, 3, 4, कोणी वगाट रंडू मूड नालक. कळालं तुम्हाला? मला पण नाही कळालं. सगळ्या भाषेमध्ये महाराज मोजू लागले, आणि अशा स्थितीमध्ये या राजकन्येला मात्र कोणाचंच उत्तर पटलं नाही. सगळ्यांना लगेच तुरुंगात मोजायचे, लगेच जा तुरुंगात. अरे म्हणे, किती मूर्ख राजकन्या, किती वेडी आहे, आम्ही मोजतोय तरी देखील आम्हाला कुठे, तुरुंगामध्ये. आणि महाराज, सगळ्यांना तुरुंगात टाकलं, आणि योग असा घडला की त्याच रस्त्याने एक वारकरी चाललेला होता, आणि त्याच्या कानावर ही वार्ता पसरली. आता महाराज, वारकऱ्याने शांत बसावं ना? नाही महाराज, अगोदर राजकन्याकडे जायचं तर अगोदर तुरुंगात जे लोक होते त्यांना भेटण्यासाठी गेले. विचारलं काय कसं आहे, म्हटले हो ठीक आहे, बरं आहे, काय नाही. परंतु ही राजकन्याना फार मूर्ख आहे. आम्हाला एक नियम सांगितला आणि एकच करून घेतलं, एक सांगितलं आणि एकच करून घेतलं. म्हणे काय, अहो 1 ते 20 अंकापर्यंत मोजायला सांगितलं, आम्ही मोजलं आणि आम्हाला तुरुंगात टाकलं. वारकऱ्या माणसानी सरळ उत्तर दिलं, ठीक आहे काय हरकत नाही, आता मोजलात ना, आता तुरुंगात आहात ना, मी प्रयत्न करू का, मी मोजू का. म्हणे काय बावळट आहे, आम्ही एवढे ज्ञानी, आम्ही एवढे मोठे मोठे पंडित शास्त्रज्ञ, आणि आम्हाला जमलं नाही ते तुला जमेल का? हां, आम्ही एवढे मोठे मोठे असताना देखील आम्हाला तुरुंगात टाकलं, तुला कसं जमेल? सगळे हसू लागले. परंतु महाराज, हसण्याकडे लक्ष न देता हा वारकरी बाबा गेला आणि राजकन्यासमोर उभा राहिला. म्हणे काय व्यवस्थित आहे ना? म्हणे ठीक आहे हो, व्यवस्थित आहे. परंतु अट माहिती आहे ना? म्हणे हो, अट माहिती आहे. 1 ते 20 अंकापर्यंत मोजायचं ना? म्हणे हो हो, 1 ते 20 अंकापर्यंत मोजायचंय. दोघेही बसले महाराज. राजकन्याने विचारावं, सांग एक म्हणजे काय? याने सांगितलं, या संपूर्ण जगामध्ये एकच देव आहे, एकच ब्रह्म आहे. दोन म्हणजे काय? ब्रह्म आणि माया, तीन गुण, चार वेद, 5 पंचमहाभूत, 6 शास्त्र, 7 सप्तवार, 7 ऋषी, 7 पातळ, 8 अष्टवसू, 9 नवविध भक्त्या, 10 दिशा, 11 एकादशी रुद्र, 12 जे तुम्ही रोज पेपरात वाचता, काय वाचता, राशी, 13 धनतेरस मुहूर्त, 14 विद्या, 15 तिथी, 16 श्रृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 19 तू आणि 20 मी. महाराज आनंद झाला, आणि काही न विचार करता लगेचच राजकन्याने माळ घातली आणि विवाह केला. सांगायचं तात्पर्य काय, दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. महाराज, जे ज्ञानी होते, जे योगी होते, ते सगळे वारकरी माणसाला हसत होते, परंतु तो वारकरी माणूस अक्षरशः शाना निघला. तसं महाराज आपली दृष्टी आहे. खऱ्या संताला आपण खोटं ठरवतो, आणि खोट्या संताला खरं ठरवून त्याच्या समोर माळ घालत बसतो. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला असं वाटतं मोठी दाढी मोठी गाडी असली की फार मोठे संत, परंतु महाराज खऱ्या संतांना ओळखण्याची खूण आपल्याला कळावी, आणि हे खरे संत ज्यावेळी जीवनात येतील त्यावेळी मात्र एक खूण आपल्याला प्रदान करतील, आणि ती खूण मनामध्ये धारण केल्याशिवाय
ती भक्ती कळू शकत नाही. आणि एकदा जर मनामध्ये धारण केली की महाराज त्या निर्वाणी अवस्थेला आपण प्राप्त होतो, म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितली खून ऐके जो मी सांगितली खून ऐके जो पावेल निर्वाणी तोची एक 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 तोची एक सांगितली खून ऐकी तो मनी 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 निर्वाणी तोची एक पावेल निर्वाणी तोची पावेल निर्वाणी तोची एक पावेल निर्वाणी तोची एक पावेल निर्वाणी तोची एक सांगितली ऐकी हो मारी सांगितली खून ऐके जो मारी सांगितली खून ऐकी हो मारी सांगितली खून ऐकी जो मारी सांगितली खून ऐकी तो जो मारी पावे निर्वाणी तोची एक पावे निर्वाणी तोची एक हे संतच्या जीवनात येतील महाराज एक खून प्रदान करतील आणि खून अंतकरणामध्ये ज्यावेळी ठासवू मनामध्ये ठासवू त्यावेळी मात्र पावेल निर्वाणी तोची एक. पण इथे काय सांगितलंय सांगितली खून ऐके जो ऐके जो महिला मंडळ मला सांगा तुम्ही कशाने ऐकता बरं. आपल्याला देवाने जे इंद्रिय दिलेत त्या इंद्रियापैकी कुठलं इंद्रिय असं आहे की जे ऐकण्याची शक्ती ठेवत आणि इथे बहिणाबाई काय सांगतात बघा आता हे संत इथे काय सांगितलंय सांगितली खून ऐके जो मनी आणि आपण ऐकायचं काम कशाने करतो मग आता कानाने ऐकायचं की मनाने ऐकायचं. महाराज साधू संतांचा अनुभव आहे. महाराज साधू संतांना कळालं की हा माणूस या कानाने ऐकून या कानाने सोडू शकतो या कानाने ऐकून मुखाने सोडू शकतो परंतु महाराज या कानाने ऐकून मनामध्ये जो ठासतो ठेवतो तो मात्र टाकू शकत नाही. एखाद्याने शिवी देऊ द्या ती तुमच्या मनामध्ये बसू द्या निघेल का? काही केलं निघणार नाही महाराज काही केलं निघणार नाही. का बरं? कारण ती मनामध्ये बसली ना. त्याच्यामुळे बहिणाबाई सांगतात काय सांगतात सांगितली खून ऐके जो मणी पावेल निर्वाणी तोची एक. महाराज
महर्षी नारदाने ती खूण आमच्या भक्त प्रल्हादाला दिली आणि म्हणून ठामपणे सांगितलं बाबा या खांबामध्ये सुद्धा आहे. म्हणून महाराज खांबामध्ये लात मारली, नरसिंह भगवंत प्रगट झाले. कशाची ताकद होती? ती खून भक्त प्रल्हादाकडे होती. कुठली खून होती? काय खून असेल बरं ती? श्रीमन्नारायण नारायण 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 हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. सबसे नारी नारी हरि हरि. तेरी लीला सबसे नारी हरि हरि हरि. श्रीमन्नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. ॐ नमो नारायण, ॐ नमो नारायण, नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. नारायण नारायण हरि हरि. श्रीमन्नारायण महाराज ही खून होती. महर्षी नारदांनी जी प्रल्हादाला दिली ही खून होती. आणि महाराज या खूणावर विश्वास होता म्हणून सांगितलं बाबा या खांबामध्ये सुद्धा तो आहे. विश्वास होता. आणि महाराज भगवंत दुसरीकडे कुठे नसतात हो, भगवंत फक्त विश्वासामध्ये असतात. मोको कहा तू ढूंढे रे बंदे मे तेरे विश्वास. ना तीरथ में ना मूरथ में नावन में ना एकांत में. मोको कहा तू ढूंढे रे बंदे मे तेरे विश्वास में. महाराज कबीरदास जी सांगतात मी तुझ्या विश्वासामध्ये आहे. तुम्ही जर विश्वास धरला तर इथे या ठिकाणी तो आहे. तुमचा जर विश्वास नसेल तर इथे कोणीच नाहीये. तुम्ही जर विश्वास धरला की हो या मंदिरात तो आहे तर महाराज मंदिरामध्ये निश्चित तो आहे. आणि तुमच्या मनात जर नसेल, तुमचा विश्वास जर त्याच्यावर नसेल तर महाराज तो तिथे नाही. त्याच्यामुळे साधू संत ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये येतात, खून प्रदान करतात आणि त्या खुणेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे जर त्या पदाला प्राप्त व्हायचं असेल तर. आणि हीच भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परंतु महाराज आपण ज्या संसारामध्ये आहोत सांगणारे काही कमी नाही, खून देणारे काही कमी नाही. परंतु सत्याची खून आपल्याला पटावी आपण एवढे ज्ञानी. परंतु महाराज ओळख करणं गरजेचं आहे. पहा महाराज एक जावई आहे ज्याला सासूरवाडीला जायचंय. कशासाठी जायचंय असं जर कोणी विचारलं तर त्याच्यासाठी सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे, पत्नीला आणण्यासाठी. दुसरं काय असतं सासूरवाडीला? काहीच नसतं. पत्नीला आणण्यासाठी महाराज हा जाणार आहे. परंतु विचार चाललाय की पहिल्यांदाच पत्नीला आणायला चाललोय, कसं जावं, काय करावं, कशाचा अनुभव नाही. आणि अशा स्थितीमध्ये एका म्हाताऱ्या बाबांना त्यांनी विचारलं बाबा पहिल्यांदाच सासूरवाडीला चाललोय, पत्नीला आणायला चाललोय, कसं जायचं जरा सांगा. बाबांनी सांगितलं बाबा रे पहिल्यांदाच चाललायस ना, मग नमून भंजून जा. कसं जा? नमून भंजून जा. आता महाराज हा फार मोठा ज्ञानी होता, त्याने नमून या शब्दाचा अर्थ घेतला वाकून जा. नमून भंजून जा म्हणजे जरा चांगला जा, लोकांशी आदराने वाग, असं त्याचा अर्थ होतो. परंतु महाराज याने अर्थाचा अनर्थ केला. याला असं वाटलं नमून भंजून जा म्हणजे वाकत वाकत जा. महाराज मस्तपैकी याने मेकअप केला आणि मस्त सासूरवाडीला निघाला. परंतु कसं? वाकत वाकत. सुगीचे दिवस होते आणि ज्वारीमधूनच हा घुसला. कालांतराने प्रसंग असा घडला होता की त्याच रात्रीमध्ये ज्वारीची चोरी झाली होती. आणि त्या ठिकाणी पहारे पहारेकरी उभे होते. कोणी जर आलं तर त्याला पकडावं. आणि हा जावई त्या ठिकाणावर वाकत 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 चाललेला होता. आता यांना असं वाटलं की ज्या अर्थी हा वाकत वाकत चाललाय म्हणजेच लपत लपत चाललाय,
ज्या अर्थी लपत लपत चाललाय त्याच अर्थी हा चोर देखील आहे महाराज. मागचा पुढचा विचार केला नाही, जावईला धरलं आणि ते दणादण मारलं, असंच मारलं हो. विठ्ठला विठ्ठला विचारला हो का मारत, मी काय केलं, मी तर सासूरवाडीला चाललोय. म्हणे काय, अरे मूर्खा, सासूरवाडीला चाललाय मग जरा मस्त पिकी जावं, स्टाईल स्टाईल मारावी, मस्त जावं, असं काय वाकत वाकत चाललंय चोराप्रमाणे. म्हणे आहो मला काय माहित नाही कसं जावं, तुम्ही सांगा. अरे म्हणे सासूरवाडीला जायचं असेल तर हा हा हो हो असं करत जावं. कस मस्त जायचं म्हणे, हा हा हु हु करत जायचं. म्हणे ठीक आहे, आता या बिचाऱ्याला काय अनुभव नव्हता, पाठीमागे त्यांचं ऐकलं होतं, आता इथे ऐकण्यात काय जातं. म्हणे ठीक आहे, काय हरकत नाही, हा हु हा हा हु हु करत हा निघाला. परंतु योग असा घडला की एक शिकारी आणि या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये एक हरिण अडकलेलं होतं आणि दुसरं अडकणारच होत. काय अडकणारच होत, तिथे हा जावई गेला, हा हा हु हा हा हु. काय झालं असेल, एक तर अडकलं होत, दुसरं अडकणार होत ते. आता महाराज याने काही पूजा केली असेल का हो, शिकाऱ्याने याला धरलं आणि इथे तिथेच त्याची पिटाई केली. म्हणे आओ मला काम मरतंय, मी सासूरवाडीला चाललोय, माझी काय चूक. म्हणे अरे मूर्ख, तुझ्या हा हा हो हो नी माझं काय गेलं, हरिण गेलं की. म्हणे आहो हरिण जाण्यासाठी मी म्हणत नव्हतो, मला सासूरवाडीला जायचंय म्हणून म्हणत होतो. म्हणे अरे मूर्खा, सासूरवाडीला जायचं असेल तर असं म्हणू नये, मग काय म्हणायचं तुम्हीच सांगा. त्यांनी सांगितलं एक अडकलं दुसरं का अडकेना, एक फसलं दुसरं का फसेना असं म्हणायचं. काय एक फसलं दुसरं का फसेना. आता याला असं वाटलं असं म्हटल्यानंतर माझं काम भागेल, एक तर फसलंय दुसरंही फसेल. महाराज एक फसलं दुसरं का फसेना, एक फसलं दुसरं का फसेना असं करत असताना हा पुढे गेला. परंतु झालं काय, पावसाळ्याचे दिवस होते आणि या चिखलामध्ये याची मोटरसायकल अडकली होती. एक चाक फसलं होतं आणि हा काढण्याचा प्रयत्न करत होता. आता हा तिथे गेला आणि मोठ्याने बोंगलू लागला, एक फसलं दुसरं का फसेना, एक फसलं दुसरं का फसेना. याने ही काय पूजा केली नाही महाराज, याच्या हातामध्ये काठी होती, ते दणादण मस्त मारलं, चांगली पिटाई झाली. इथेही रडू लागला, म्हणे आओ मी काय केलं, मला काम मारतंय, मी सासूरवाडीला चाललोय. अरे मग मूर्खा, सासूरवाडीला चाललाय तर मग असं म्हणू नये, मग काय म्हणायचं तुम्ही सांगा. याने काय सांगितलं, एक निघलं दुसरं का निघेना असं म्हणायचं. म्हणजे पहा महाराज, लोक किती फायदा करून घेतात, किती फायदा करून घेतात. याला असं वाटलं असं म्हटल्यानंतर चाक निघेल. आणि मग याने सुरुवात केली कशाची, एक निघलं दुसरं का निघेलं, एक निघलं दुसरं का निघेना. परंतु योगायोग सरपंचच निघाला होता पुढच्या गावात, निघाला होता म्हणजे तुम्हाला कळतंय का, खांद्यावर निघाला होता हो, चौघांच्या झोपले नाही ना. कुठे निघाला होता, तीर्थयात्रा करण्यासाठी चौघांच्या खांद्यावर, बरोबर आहे ना. आणि हा तिथे गेला आणि म्हणू लागला, एक निघलं दुसरं का निघेना, एक निघलं दुसरं का निघेना. महाराज तिथेही बेदम पिटाई झाली, अरे मूर्खा, मृत्युमुखी माणूस पडलाय आणि आनंद झालाय, आनंद साजरा करतोय. म्हणे नाही ओ असं नाही, मी सासूरवाडीला चाललोय, तिथल्या लोकांनी सांगितलं अरे सासूरवाडीला चाललायस ना, मग फार दुःख झालं, फार दुःख झालं असं म्हणायचं. प्रत्येक जण महाराज फायदा करून घेत होता, परंतु या जावईला त्याचं काही भान नव्हतं. पुढे गेला, फार दुःख झालं, फार दुःख झालं, फार दुःख झालं. झाला होता पाटलाला मुलगा, साखर वाटायचं काम चाललं होतं आणि तिथे गेला, काय म्हणू लागला. आता महाराज पूजा केली असेल का, तिथेही दे दणादण मारलं आणि सांगितलं बाबा रे फार आनंद झाला असं म्हणायचं. तुम्ही म्हणाल ताई जावई कुठल्या पदार्थाचं झालंय, कुठल्या पदार्थापासून बनलाय काही कळालं नाही. सुरुवातीपासून मार खातोय तरी देखील जिवंत आहे, तरी काय होईना. महाराज दृष्टांतातला जावं आहे, त्याला काय होत असत. सासूरवाडीत पोहोचला, झालं काय होत, ज्यांच्या इथे जायचं होतं, पत्नीच्या घरी जायचं होतं. आणि महाराज शेतीमध्ये तुमच्या गंजी असते का, सासूबाईची शेती होती त्याच्यामध्ये गंजी होती आणि चुकून काडी लागली होती आणि हा तिथे गेला. हो हो फार आनंद झाला. काय झालं असेल मग तिथे, मात्र तो वाचू शकला नाही. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला.
सिद्धांताकडे या महाराज. साधक रूपी तो पती आपल्या भक्ती रूपी पत्नीला आणण्यासाठी चाललेला होता. भक्तिरूपी पत्नीला आणण्यासाठी चाललेला होता, परंतु महाराज पहिल्यांदा जे मार्गदर्शन प्राप्त झालं त्याच्यावर ठाम न राहता अर्थाचा अनर्थ केला आणि जात असताना अनेकांची मतं गोळा केली, अनेकांची अनेक शास्त्राला पाहिलं, अनेक ठिकाणी अनेक पुराणांना पाहिलं आणि जात असताना सगळ्यांचं मार्गदर्शन करत हा गेला. सगळ्यांनी स्वतःचं कार्य परिपूर्ण करून घेतलं, मोलाचं मार्गदर्शनाला प्राप्त झालं नाही आणि शेवटी ज्यांना आणण्यासाठी गेला होता, जिला आणण्यासाठी गेला होता, ती भक्ती मात्र याला प्राप्त झाली नाही. कशामुळे? खून याला प्राप्त झाली होती महाराज. इथे काय सांगितलंय? सांगितलेली खून ऐके जो मणी, या ठिकाणी खून प्राप्त झाली होती. नमून भंजून जा, सांगितलं होतं नम्रतेने जा, परंतु अर्थाचा अनर्थ केला, खून अंतकरणामध्ये ठासवलं नाही, मनामध्ये धारण केलं नाही आणि त्याच्यामुळे ज्याची प्राप्ती करायची त्याची प्राप्ती झाली नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्या जीवनात येतील ती खून मनामध्ये धारण करा आणि ती धारण केल्यानंतर त्या निर्वाणी अवस्थेला आपण प्राप्त होऊ. का बरं प्राप्त होऊ? काय एवढं सामर्थ्य आहे, काय एवढी ताकद आहे? कारण महाराज साधू संत जे सांगतात ते स्वतःच्या मनाचं नाही, अनुभवाचं आहे आणि शास्त्रयुक्त आहे, शास्त्राच्या आधाराने आहे. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये संतांचे वचन शास्त्रांचे आधार, संतांचे वचन शास्त्रांचे आधार, शास्त्राचे आधार, संताचे वचन शास्त्राचे आधार, संतांचे वचन शास्त्रांचे आधार, संतांचे वचन शास्त्रांचे आधार, संताचे वचन शास्त्राचे आधार, संताचे संतांचे वचन शास्त्राचे आधारे आणि भक्तीचे निर्धारे दृढ होय. संत जे सांगतात ते शास्त्राच्या आधाराने आहे, त्याच्यामुळे महाराज ही भक्ती आपल्या अंतकरणामध्ये रुजते. तुकोबाराय म्हणतात जर आमच्यावर विश्वास नसेल तर शास्त्र पहा, पुराण पहा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणी विचारूनी, पहावे पुराणी विचारूनी, पहावे पुराणी विचारूनी, पहावे पुराणी विचारूनी. काय करा, तुम्हाला जर विश्वास नसेल तर काय करा, पुराण पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. महाराज या संतांशिवाय प्राप्तीच नाही, ऐसी वेद सुद्धा ग्वाही देतात. संतांविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संतांविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, संतांशिवाय प्राप्ती नाही, ऐसे वेद सुद्धा ग्वाही देतात. मग ज्या अर्थी वेद ग्वाही देतात त्या अर्थी संत काय
काय वेदाच्या आधारे शास्त्राच्या आधाराने आहे आणि म्हणून ती भक्ती आपल्या अंतकरणामध्ये रुजते. आणि महाराज जोपर्यंत भक्ती आपल्या अंतकरणामध्ये नाही तोपर्यंत तो आकळू शकत नाही. श्रद्धा भाव भक्ती तया आळवीती सोपान भजनात तल्लीन होती. कशाने तो प्राप्त होतो? श्रद्धा भाव भक्ती तया आळवीती. श्रद्धा भाव भक्ती या तीन गोष्टी त्याला आकळवतात, आपल्या ताब्यात देतात. आणि त्या गोष्टी कधी प्राप्त होतात? ज्यावेळी संतांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होईल, मोलाचं मार्गदर्शन. आणि महाराज ते मार्गदर्शन खोटं नसतं, काय असतं? शास्त्राच्या आधारयुक्त असतं. म्हणून ती भक्ती आपल्या अंतकरणामध्ये रुजते. विठ्ठल विठ्ठल. आणि महाराज ज्यांच्यामुळे भक्ती अंतकरणामध्ये रुजती अशी साधू संतांची सेवा जो करतो तोच खरा भक्त. आणि महाराज साधू संतांची सेवा करणं हीच खरी भक्ती. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बहिणी म्हण संत बहिणी म्हण संत एक
खरी भक्ती इथे आपल्याला कळते महाराज. बहिणी म्हणे संत पायी जया अर्थ हाची भक्ती पंथ ओळखावा. जो साधू संतांची सेवा करतो तोच खरा भक्त आणि साधू संतांची सेवा करणं हीच खरी भक्ती. महाराज याचं उदाहरण द्यायचं म्हटलं की सगळ्यांच्या दृष्टीसमोर एकच उदाहरण येत. कबीरदाजींचा पुत्र मुलगा कमाल. महाराज साधू संतांच्या सेवेसाठी काय केलं हे सगळ्यांनाच माहित आहे. कबीरदाजी महाराजांची परिस्थिती फार बिकट होती, गरिबी होती, तरी देखील अनेक साधू संत यांच्या घरी यायचे. आणि महाराज प्रसंगही असाच घडला. एक वेळी साधू संत यांच्या घरी रात्रीच्या वेळी गेले. घरामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नाही. आणि महाराज कबीरजींनी सांगितलं, आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ साधू संत आलेत, त्यांना भोजनाची व्यवस्था काहीतरी कर. पत्नीने सांगितलं, नाथ प्रभो घरामध्ये तर एक कण सुद्धा नाही हो, कसा स्वयंपाक करायचा, साधू संतांचं पोट कसं भरणार, मला तर काहीच कळत नाही. आणि तुमची जर इच्छा असेल तर साधू संतांची सेवा आपल्या हाताने घडू तर एकच करावं लागेल. काय? तुम्ही आणि तुमचा मुलगा हातामध्ये शस्त्र घ्या आणि वाण्याच्या दुकानामध्ये चोरी करा. बस हाच एक उपाय. कारण किराणा खरेदी करण्यासाठी पैसे नाही, शेजारी जर मागायला गेलो तर देणार नाही. ही परिस्थिती एवढी बिकट परिस्थिती, आता एकच करू शकता. महाराज कबीरदाजीने हातामध्ये तलवार घेतलेली आहे आणि आमचा छोटासा कमाल हातामध्ये प्रहार घेतलेला आहे आणि दोघही बाहेर निघले चोरी करण्यासाठी. सगळीकडे अंधकार पसरलेला आहे महाराज, सगळे बेधुंद अशा अवस्थेमध्ये निजलेले आहेत, झोपलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हे दोघेही वाण्याच्या दुकानामध्ये गेले. वाण्याचं दुकान फोडलेलं आहे, आतमध्ये कमाल गेला आणि महाराज जेवढं पाहिजे तेवढंच सामान घेतलं, बाबांकडे दिलं. आणि महाराज आता मात्र पळ काढायचा, परंतु विचार केला, आपण तर या ठिकाणी चोरी केली पण मात्र या वाण्याला जागं करावं. आणि महाराज पहिलाच असा चोर असेल ज्याने चोरी केली आणि मालकाला सांगण्यासाठी गेला. महाराज वाण्याला उठवलं आणि सांगितलं, ओ मालक आम्ही या ठिकाणी चोरी केली, आता पळ काढतोय, पटकन पकडा नाही तर आम्ही निष्ठू. पहा महाराज कोण सांगते, चोरच. कोणाला सांगते? ज्याची चोरी केली त्याला. आणि महाराज तेवढ्यात वाणी जागा झाला. आणि महाराज कमालने आमच्या पळ काढला, अर्ध शरीर बाहेर गेलं, अर्ध आतमध्ये राहिलं. आणि महाराज या वाण्याने दोन्ही पाय धरले, वाणी आतमध्ये ओढू लागला, कबीरदाजी बाहेरून ओढू लागले. अशा परिस्थितीमध्ये महाराज वाण्याने सगळीकडे बोंबाबोंब केली, पळा पळा पळा, पकडा पकडा पकडा, चोर चोर चोर, सगळीकडे बोंबाबोंब करायला सुरुवात केली. महाराज लहान वयाच्या त्या कमालाने एकच बाबांना सांगितलं, बाबा एकच करा, तुमच्या हातामध्ये जी तलवार आहे या तलवारीने एक घाव दोन तुकडे करा, माझं मस्तक उडवा आणि घरी घेऊन जा. बाबा या वाण्याला जर कळालं की आपण चोर आहोत, संपूर्ण गावकऱ्याला जर कळालं आपण चोर आहोत, तर आपला अपमान होईल, हे मी सहन करेल, परंतु साधू संतांचं भोजन तसंच राहील, साधू संतांची सेवा आपल्या हातून घडणार नाही. बाबा एकच करा, हातामध्ये जी तलवार आहे या तलवारीचा घाव माझ्या मानेवर टाका बाबा, एवढीच विनंती. महाराज त्या बापाच्या अंतकरणाला काय वाटलं असेल,
विचार करा महाराज, कबीरदाजींच्या नेत्रामध्ये अश्रू आहे की मी काय पुण्य केलं असेल की असा पुत्र माझ्या पदरी आला. आणि महाराज मागचा पुढचा विचार न करता छातीवर दगड ठेवून कबीरदाजीने महाराज तलवारीचा घाव मानेवर टाकला, मस्तक हातामध्ये घेतलं, पिशवीत टाकलं आणि महाराज घरी गेले. घरी पत्नीला सगळा वृत्तांत सांगितला. विचार करा माय माऊल्या हो, त्या आईचं अंतकरण काय बोलत असेल. समोर मुलगा आहे, मुलाचं शिर आहे, परंतु कबीरदाजी हात जोडतायत. हे बघ विनंती तुला, नेत्रातून अजिबात एक अश्रू सुद्धा ढळून देऊ नकोस, एक अश्रू सुद्धा पडू देऊ नकोस. साधू संतांची सेवा आपल्याला करायची आहे, कृपा कर. महाराज मस्तक समोर आहे आणि मस्तक पाहूत आपल्या मुलाला पाहत महाराज तिने स्वयंपाक केला, भोजनाची तयारी झाली, सगळे साधू संत जेवले आणि महाराज सगळे निजलेले आहेत. परंतु त्या आई वडिलांना कशी झोप येणार महाराज, एकुलता एक मुलगा आपल्यापासून वेगळा झाला. साधू संतांची सेवा करत असताना तो आपल्यापासून दुरावला. काय तो महान तपस्वी असेल, काय महान वैष्णव असेल, काय वैष्णव भक्त असेल, असा मुलगा आपल्या पोटी आला. परंतु महाराज दोघांनाही झोप आले नाही. दुसरा दिवस उगलेला आहे, सगळ्यांनी स्नान आधी सगळं उरकलेलं आहे आणि महाराज इकडे या ठिकाणी वाणेने सगळीला सगळीकडे बोंबाबोंब केली होती आणि ही तक्रार राजापर्यंत गेली होती. आणि महाराज निर्दयी अंतकरणाच्या राजाने आज्ञा केली होती. काय आज्ञा? की या धडाला सुळेवर चढवा. भर वेशेमध्ये महाराज सगळे लोक येतायत, पाहतायत, येतायत, पाहतायत, परंतु कुणालाही ओळखू आले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं आवरल्यानंतर कमालच्या आई वडील देखील साधू संतांना सोडण्यासाठी गेले, वेशेपर्यंत गेलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये हा कोण मुलगा असावा हे निरीक्षण ज्यावेळी करू लागले, महाराज आश्चर्य घडलं. शीर नसलेल्या त्या देहाने हात जोडले आणि साधू संतांना प्रणाम केलेला आहे. साधू संतांना आश्चर्य वाटलं, कबीरदासजी कोण हा महान विभूती आहे ज्याने आम्हाला प्रणाम केलं, आम्हाला नमस्कार केलेला आहे. महाराज कबीरजी सांगू लागले, हा फार मोठा वैष्णव भक्त आहे ज्याने वैष्णवासाठी, ज्याने संतांच्या सेवेसाठी स्वतःचा प्राण देखील गमावला. आणि शेवटची इच्छा होती याची काय? साधू संतांचं दर्शन घ्यावं. दर्शन घेतं आता तो बिनधास्तपणे निर्धास्तपणे जाऊ शकतो. महाराज विचारलं, कबीरदासजी एवढं तुम्हाला माहित आहे, मग एवढंही सांगा याचं नाव काय, कुठल्या गावचा, कोण आहे हा, कुणाचा मुलगा आहे. त्यावेळी महाराज नेत्रातून अश्रू वाहत असणाऱ्या त्या बापाने सांगितलं, महाराज हा माझाच मुलगा आहे. तुमच्या सेवेसाठी स्वतःच्या प्राण्याचं देखील रक्षण केलं नाही, प्राण गमावलं तुमच्या सेवेसाठी. महाराज साधू संतांना नवल वाटलं की काय हा लहान मुलगा आणि आमच्या सेवेसाठी, आमच्या सेवेसाठी एवढा त्याग करावा. महाराज आईला सांगितलं, आई साहेब घरी जा, मस्तक आणा. महाराज आईने शीर आणलं, त्या सुळेवरून देहाला खाली उतरवण्यात आलं आणि महाराज शीर जोडण्यात आलं. कमाल अगोदर सारखा झाला. साधू संतांची कृपा महाराज, साधू संतांची कृपा. आणि साष्टांग दंडवत घातलं. सांगायचं तात्पर्य काय महाराज, जे साधू संतांच्या सेवेसाठी तत्पर असतात तेच खरे भक्त. आणि साधू संतांची सेवा करणं हीच खरी भक्ती. विठोबा वचनी दृढ जया भाव भक्ती अभिनव हेची खरी, सांगितली कोण ऐके जमनी पाबिल निर्वाणी तोची एक विठल विठल. बुद्धीनुसार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला वेळाच्या अभावी, फार घाईत ही सेवा आटोपली. परंतु महाराज जात असताना काही महत्वाच्या गोष्टी, ते फक्त एकच गोष्ट घ्या, ती म्हणजे भक्ती. जोपर्यंत भक्ती अंतकरणामध्ये रुजत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि महाराज आपण या मृत्यूलोकामध्ये ज्या कारणास्तव आलोय ते कारण महाराज भक्तीमुळेच प्राप्त होऊ शकतो. कारण या ठिकाणी पहा काय म्हणतो आपण या ठिकाणाला, मृत्यूलोक. ज्या ठिकाणी मृत्यू निश्चित आहे असं लोक म्हणजे मृत्यूलोक. परंतु काहीतरी कारण आहे,
पाहेपा शरीराच्या गावा ज्या लागे आलेगा पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडून या ज्या कारणास्तव आपण आलोय ते न सांडून देता त्याचं महाराज मर्म करावं आणि महाराज ते मर्म ती व्याख्या या भक्तीमध्येच आहे दुसरीकडे कुठेच नाही. जात असताना महत्वाच्या काही गोष्टी सांगेल महाराज आज. परंतु महाराज त्या शिक्षणाचा उपयोगही चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे महाराज. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले असं म्हणतात की जे खरं आणि खोटं ओळखण्याचं सामर्थ्य देतं ते खरं शिक्षण. जिजाऊ असं म्हणतात की जे सत्य आणि असत त्याला वेगळे पण करून दाखवतं वेगळं करतं ते खरं शिक्षण. आणि तथागत गौतम बुद्ध असं म्हणतात की जे सत्य आणि असत्याला स्वीकार करून सत्याची चांगली बाजू स्वीकारणं याला शिक्षण म्हणतात. मग मात्र आम्ही शिक्षण कशासाठी घेतोय? फक्त फॅशन करण्यासाठी, फक्त वाचता यावं म्हणून, फक्त वैभव लक्ष्मीचे पारायण करता यावेत म्हणून, की लग्न झाल्यानंतर घटस्फोट घेता यावे म्हणून आम्ही शिक्षण घेतो, की कलर चॉईस करण्यासाठी, साड्यांचे कलर चॉईस करण्यासाठी शिक्षण घेतो? महाराज सावित्रीबाई फुलेंनी रक्ताचं पाणी हाडाचं मणी केलं स्त्री शिक्षणासाठी. परंतु तरी देखील आज स्त्रिया ढासळतायत, तरी देखील पाया कच्चा राहिला आणि पाया कच्चा राहिल्यामुळे इमारत ढासळणारच. महाराज शिक्षणाचा पुरेपूर आपण फायदा केला पाहिजे. अनेक ठिकाणी अनेक खेड्यागावामध्ये देखील आजकाल शिक्षणाचं महत्व नाही. विचार करतात कुठे तुला शिकून मोठं व्हायचंय, उद्या कुठे जायचंय, नवऱ्याच्या घरीच जायचंय, शिकून कुठे काय करणार आहे, आणि महाराज तिला शिक्षणापासून वंचित ठेवतात. परंतु महाराज लक्षात घ्या, घरातली एक मुलगी शिकली तर प्रगती निश्चितच होते, म्हणून तिला स्वतःच्या पायावर उभं राहू द्या. हा, अनेक जण शिक्षण घेतात परंतु नुसतं शिक्षणच घेतात, आतून तर मात्र कच्चेच असतात. आणि महाराज शिक्षणाच्या माध्यमातून जे करायचं ते तर करत नाही, परंतु शिक्षणाच्या जोरावर जे नाही करायचं ते मात्र करतो. पहा महाराज, शिक्षण आपल्याला भक्कम करतं, दुसऱ्यांना मदत करायला शिकवतं. परंतु महाराज रस्त्यावर एखादं काहीतरी अपघात होऊ द्या, काही वाईट घटना घडू द्या, आपण मात्र मदतीचा हात देण्याऐवजी मोबाईल घेतो आणि महाराज व्हिडिओ काढतो आणि ते व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून जगभर पसरवतो, परंतु मदतीचा हात मात्र पुढे करत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगतीच होत नाही, अहंकार वाढतो. परंतु महाराज शिक्षण कशासाठी घ्यावं, काय करावं, याचा देखील विचार आपण करावा. म्हणून सावित्रीबाई फुलेने ज्या आशेने आपल्याला शिकायला लावलं, घडवलं, त्या सावित्रीबाईंना खाली पाहायला लावू नका. महाराज आज या ठिकाणी एक मुलगीच नारदाच्या गादीवर उभी आहे. आज तुम्ही सर्व महिला मंडळ या ठिकाणी बसलात कुणामुळे? शिक्षण घेताय कुणामुळे? सावित्रीबाई फुलेंमुळे. अनेक लोकांनी दगड माती त्यांच्यावर टाकली तरी देखील ते झेलली आणि आज आपल्याला भक्षम, आपल्याला सक्षम केलं. कशामुळे? कशासाठी? आपण भक्कम व्हावे म्हणून. म्हणून त्याच्यामुळे त्या शिक्षणाचा पुरेपूर फायदा आपल्याला झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे महाराज आपण या ठिकाणी आलोय, प्रत्येकावर दया करणं आपलं कर्तव्य आहे. तुलसीदासजी सांगतात, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये जब तक घट में है प्राण. जोपर्यंत या घटामध्ये प्राण आहे तोपर्यंत दया करणं सोडू नका. महाराज प्रेम करणं आपला स्वभाव आहे आणि प्रत्येकावर प्रेम करा हीच एक भावना. आणि महाराज जात असताना एवढंही सांगेल, हिंदू धर्माचं रक्षण करा, आपल्या धर्माचं रक्षण करा. आज ज्यांची पुण्यतिथी आहे असे धर्मवीर संभाजीराजे धर्माचं रक्षण केलं आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये घर करून ते बसलेले आहेत. म्हणून हिंदू धर्माचं रक्षण देखील आपणच केलं पाहिजे. गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ते करा आणि महाराज सगळीकडे वृक्ष झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम चालू आहे. आपण देखील हीच मोहीम वागवली पाहिजे, कारण निसर्गामध्ये आपण राहतो आणि निसर्गात राहत असताना शुद्ध हवा पाहिजे, सगळं वातावरण व्यवस्थित पाहिजे असं जर सगळ्यांना वाटत असेल तर महाराज प्रत्येकाने आपल्या घराच्या अंगणामध्ये एक तरी झाड लावावं. मग कशाचंही असो एक तरी झाड लावावं. आणि महत्वाची शेवटची गोष्ट जे सगळे सांगतात परंतु तरी देखील सांगायची गरज पडतेच, सगळ्यांनाच माहिती आहे, आई वडिलांची सेवा. महाराज आज इतकी बिकट परिस्थिती झाली आणि इतकी निर्दयी मुलं झालेत की जिवंत आईला सुद्धा स्मशानात नेऊन ठेवायला सुद्धा घाबरत नाही, एवढे निर्दयी अंतकरणाचे मुलं झालेत. महाराज आई गेल्यानंतरच तिचं महत्व कळतं, परंतु महाराज जिवंत आई वडिलांना तुम्हाला सांभाळता आलं तर सांभाळा, नाहीतर महाराज त्यांचे हाल कशाला करता, त्यांच्याकडून त्यांचं घर, त्यांचे पैसा का हिसकावून घेता. महाराज एक खरी घटना घडली, ती पेपरमध्ये छापून आली होती. काय तो निर्दयी अंतकरणाचा मुलगा असेल
आई वडिलांनी लहानपणापासूनच एकलता एक मुलगा म्हणून लाडाने वाढवलं, शिक्षणासाठी बाहेर पाठवलं आणि महाराज दर महिन्या महिन्याला हे पैसे पाठवायचे, पैशाचा वापरही या मुलाने केला आणि महाराज अमेरिकेसारख्या शहरा अमेरिकेसारख्या देशामध्ये नोकरीला लागला. महाराज आई वडील रोज फोन करायचे, बाळ कसा आहे काय, हो आई चांगला आहे ठीक आहे. आई वडील सांगायचे, बाळ आता सगळं झालं, शिक्षण झालं, नोकरीही लागली, आता मात्र लग्न पाहायचंय रे. आई वडिलांना फार इच्छा असते महाराज मुलाचं लग्न पाहणं, फार अपेक्षा असते. आणि महाराज सांगितलं, बाळ आता लग्नाचं वय झालं, लग्न कर. परंतु महाराज नेहमी याने नकार दिला, नाही बाबा आता नको, आता असंच करायचंय पुढे. पुढे करता करता 30 वर्षाचा मुलगा झाला आणि महाराज अचानक घरी परतला. आई वडिलांच्या मनामध्ये देखील विचार आला की ज्या अर्थी हा लग्न करत नाही त्या अर्थी तिथे त्याने लग्न केलं असावं. आई वडिलांनी विचारलं, बाळ खरं सांग तू लग्न केलंस करे? पुन्हा पुन्हा विचारलं, आम्ही काही करणार नाही, रागवणार नाही, आता तू जे केलंय ते केलंय, परंतु खरं सांग तू लग्न केलंयस का? मुलाने सांगितलं, हो आई मी लग्न केलं, तिथलीच मुलगी आहे आणि तिथेच आणि एक नातू सुद्धा तुला आहे. महाराज आई वडिलांना काय वाटलं असेल, इथे आई वडील स्वप्न पाहत आहेत लग्नाचे, परंतु तिथे मात्र याने लग्नही केलं, मुलं बाळही झाले. महाराज आईला फार दुःख झालं, परंतु तरी देखील आईच्या पाठीमागे एक शब्द असा लागलाय ना बाबा, कितीही प्रयत्न केला ना ती आई झुकू शकत नाही. मग ती कुत्र्याची आई असो, कुठल्या प्राण्याची आई असो, गाढवाची आई असो किंवा माणसाची आई असो, एक गोष्ट एक शब्द तिला असा लागलाय ना की त्या शब्दामुळेच ती नेहमी 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 खाली पाहावं लागतं, तिला नेहमी ती सहन करते. ती गोष्ट तो शब्द म्हणजे ममता, करुणा, वात्सल्य भाव तिच्यासोबत चिटकलेला आहे. महाराज कितीही प्रयत्न केला ना, मुलाने काही करू द्या काही करू द्या, तरी देखील माफ करणारी ती आईच असते. महाराज वडील तरी कधीतरी निष्ठुर होतील, परंतु आई कधीही निष्ठुर होत नाही. ती म्हणते, जाऊ दे माझाच आहे, जाऊ दे माझाच आहे, नेहमी म्हणते. महाराज वडिलांना फार राग आला, परंतु सांगितलं, हो जाऊ द्या ना, मुलगी बघायला तरी किती कष्ट असतात, मुलगी पहा ती चांगली असेल तर ठीक, नाहीतर तीही तशीच निघते. त्याच्यापेक्षा आपल्या दादांनी चांगलं केलंस, आशीर्वाद दिला. सुनबाईला कधी घेऊन येतो? बाळाने सांगितलं, सुनबाईला मी घेऊन येणार नाही, तुम्हालाच तिथे घेऊन जातो, तुमच्यासाठी फार मोठा बंगला बांधलाय आई, आता आपण सगळे तिथे जाऊ. महाराज आई वडिलांना आशा त्याने दाखवली आणि सांगितलं, आई आता हे घर तरी कशाला पाहिजे, एवढा मोठा बंगला आहे कशासाठी पाहिजे, त्याच्यापेक्षा विकून 2 पैसे येतील. महाराज बंगला विकायला लावला. आईने सांगितलं, बाळ घरातल्या वस्तू तरी विकू नकोस रे, कारण ह्या आमच्या आठवणी आहे. आम्ही ज्यावेळी संसाराला सुरुवात केली त्यावेळी छोट्या छोट्या एका पैशाने घर जमवलंय, हे तरी विकू नको. दादाने सांगितलं, आई अमेरिकेसारख्या शहरामध्ये हे घेऊन जाता येत नाही ग. ठीक आहे, काय हरकत नाही, दादाने सांगितलंय, माझ्या मुलाने सांगितलंय, तर विकू द्या महाराज. घरातल्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक वस्तू विकल्या आणि महाराज आईचे काही कपडे वडिलांचे काही कपडे घेऊन हा एअरपोर्टवर गेला आणि आई वडिलांना बाहेर बसवलं. सांगितलं आई वडिलांना सांगितलं, बाबा आई मी जिथे जातोय ना, आपल्याला जिथे जायचंय तिथं हे पैसे चालत नाही, तिथं हे पैसे काही चालत नाही, त्याच्यामुळे पैसे बदली करून आणावे लागतात, तिथं डॉलर्स चालतात, तुम्ही इथेच बसा, मी जातो आणि आत्ता बदली करून येतो. महाराज कठोर अंतकरणाचा तो मुलगा आपली बॅग घेऊन गेला आणि महाराज आई वडील 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास तिथे बसले तरी देखील मुलगा परतला नाही. आईच्या अंतकरणामध्ये धस्स झालं, अरे माझ्या लेकराला तर काही झालं नसेल ना, माझा मुलगा हॅलो माझा मुलगा 5 तास झाले तरी देखील या दुकानाहून गेलाय, अजून त्याचं काहीच नाही, कुठे गेला असेल, माझ्या बाळाला त्रास होत असेल, माझ्या बाळाला काही त्रास तर होत नसेल ना. महाराज ती आई उठली आणि लगेच आतमध्ये पळाली. त्या ऑफिसरनी थांबवलं, काय झालं ताई तुम्ही आतमध्ये कुठे चाललात, आजी तुम्ही आतमध्ये कुठे चाललात? अहो माझा मुलगा आतमध्ये गेलाय, पैसे बदली करण्यासाठी गेलाय, परंतु अजून आला नाही, पहा ना जरा चौकशी करा काय झालं तर नाही ना. त्याने विचारपूस केली, कुठे जायचं होतं आजी? सांगितलं अमेरिकेला. महाराज त्या सरांनी सांगितलं, हो आजी मावशी तुमचा मुलगा तर 5 तासापूर्वीच उडून गेला, तुम्हाला सोडून गेला. महाराज आई वडिलांच्या डोळ्यासमोर अंधकार पसरलेला आहे, काळजात धस्स झालं. ज्या बाळाला लहानपणापासून वाढवलं, मोठं केलं, 9 महिने 9 दिवस या गर्भामध्ये वाढवलं, शिक्षणासाठी एवढा पैसा खर्च केला,
परंतु त्या बाळाला आमची किंमत कळाली नाही, आम्हाला सोडून गेला. टाकूनच जायचं होतं तर घर का विकलं, टाकूनच जायचं होतं तर आम्ही कमवलेला पैसा, आम्ही कमवलेल्या वस्तू का विकल्या? महाराज, आईच्या डोळ्यासमोर सगळीकडे अंधकार पसरला होता, खिशामध्ये एक पैसा नव्हता, सगळे पैसे मुलाकडे दिले होते, आता फक्त सोन्याचे एक कडच त्या आजीच्या हातामध्ये होतं. ते कडं काढलं, सरांच्या हातात दिलं. साहेब, एकच करा, घरी जाण्यासाठी मार्ग नाही हो, पैसा नाही, कुठे जावं, काय करावं, कशाचाही ठाव ठिकाणा नाही, एकच करा, ही बांगडी घ्या आणि तुम्हाला जेवढे देता येतील, 10-50 रुपये जेवढे देता येतील तेवढे पैसे द्या, इथून दुसरीकडे तरी जाऊ शकू. महाराज, त्यांच्याही डोळ्यामध्ये पाणी आलं. 500 रुपयाची नोट त्या आजीच्या हातामध्ये ठेवली आणि सांगितलं, आजी घरी जा, परत जा. महाराज, दोघेही जोडीने निघले. दोघेही विचार करत होते, काय पाप केलं असेल, असा मुलगा आला, काय कमी ठेवलं असेल, याच्या प्रेमामध्ये एवढं नाही नव्हतं होतं, ते सगळं कमावलं, तरी देखील सगळं त्याने हिसकावून नेलं, काय पाप केलं असेल. आणि महाराज, 500 रुपये आजीच्या हातामध्ये आहेत. दोघे रिक्षात बसले आणि स्टेशनवर गेले, घरी गेले नाही, स्टेशनवर गेले. आणि दोघांनीही विचार केला की जगून काय उपयोग आहे, जे घर होतं ते देखील गमावलं, घरामध्ये ज्या वस्तू होत्या त्या देखील गमावल्या, आता कोणासाठी जगावं, कोणासाठी जगावं. आणि महाराज, जात असताना घरी न जाता स्टेशनवर गेले, दोघांनीही रेल्वेखाली जाऊन जीव दिला, आत्महत्या केली. शेवटी त्या आईला देखील म्हणावं लागलं, बाळ, तुझ्यासाठीच रे, तुझ्यासाठीच आम्ही या ठिकाणी कष्ट करत होतो, तुझ्यासाठीच सगळं करत होतो. जर तुला सांभाळायचं नव्हतं तर का आम्हाला आशा दाखवली? सांभाळायचंच नव्हतं तर आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तो निवारा देखील काहीच काऊन घेतला? काय वाटत असेल महाराज, दोघांनीही आत्महत्या केली, घरी परतले नाही. ही स्थिती कुठल्या आई वडिलांवर येऊ नये. म्हणून युवा पिढींना एवढंच सांगेल, तुम्हाला आई वडिलांना जर सांभाळता येत नसेल तर सांभाळू नका, परंतु त्यांना त्यांच्याकडून सगळं हिसकावून तर घेऊ नका. तुम्हाला तुमचा पैसा जर त्यांना पुरवायचा नसेल, पगारातला एक पैसा त्यांना द्यायचा नसेल तर नका ना देऊ, परंतु त्यांच्या हक्काचं अस्तित्व, त्यांच्या हक्काचं घर त्यांच्यापासून घेऊ नका, हिरावून घेऊ नका. अरे, तुमच्याचसाठी करतात, तुमच्यासाठीच करतात. महाराज, आजकाल प्रत्येकाच्या मुखामध्ये हेच आहे की पाण्याचा अधिकार जर मुलींना असला असता, वंशाचा दिवा जर मुली असल्या असत्या, तर वृद्धाश्रमात आई वडिलांना राहण्याची वेळच आली नसती. परंतु मायबापा हो, खरं सांगू का, त्याच मुलीने जर सासू सासऱ्यांचा सांभाळ केला असता ना, तर आज वृद्धाश्रम बांधायची वेळ आली नसती. परंतु महाराज, खंदाची गोष्ट आहे ही, फार मोठी खंदाची गोष्ट आहे. म्हणून आईच्या मुखामध्ये हे निघू नये, तुझ्यासाठी जीवन जाळीले पाडा, तुने नाही पाणी पाजले, हे निघू नये. आणि एखादा मुलगा देखील असं म्हणू नये, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेन तुझ्या या बाळाला, असं म्हणू नये. महाराज, गेल्यानंतर प्रत्येक जण म्हणतो, परंतु आई वडिलांची किंमत जिवंत असतानाच कळावी, जिवंत असतानाच कळावी. म्हणून जात असताना एवढंच सांगेल, मायबापांची सेवा करा. महाराज, महाराज, आई देखील कधीतरी बोलते, मन मोकळं करते, परंतु बाप नावाचा जो प्राणी असतो ना, मी तर प्राणीच म्हणेल, आणि बाप असा असतो ना, मनामध्येच खसत असतो, कितीही प्रयत्न केला देखील बाहेर काढत नसतो, आणि महाराज अंतकरणामध्येच तो ठसत असतो. परंतु महाराज, अनेक अपेक्षा त्या बापाच्या अंतकरणामध्ये रुजत असतात. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करणं आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून या कर्तव्याला पार पाडा. ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारायण माऊली. बाबुडीचे सगळे तरुण मंडळ, बालाजी तरुण मंडळ, त्यांनी सांगितलं होतं, नाव घेऊ नका, समस्त ग्रामस्थ म्हणा, परंतु ही हे जे आखणी केली आहे त्यांचा देखील फार मोठा सहभाग याच्यामध्ये. म्हणून सर्व तरुणांचं धन्यवाद. आणि महाराज, जेवढे म्हातारे लोक या ठिकाणी येतात, जेवढे वयस्कर येतात, तेवढे देखील या कीर्तनाला यावेत. कारण मी नेहमी सांगत असते, लग्नामध्ये कोण असतं बरं तुमच्याकडे, लग्नात लग्न कोणाचं लागतं, म्हाताऱ्याचं कोणाचं लागतं,
तरुणांचं लागतं ना. बरं, नाचायला कोण असतो, डीजे वाजवायला कोण, शिकवायला कोण, शिकायला कोण, आणि कीर्तनात कोण? म्हातारे. त्यांचं तिथं काही चालत नाही, म्हणून येऊ द्या इकडे. म्हणजे येऊ नका असं माझं म्हणणं नाही, परंतु तरुणाने देखील या ठिकाणी यावं, कारण पुढचं भविष्य त्यांच्याच खांद्यावर आहे. म्हणून जात असताना त्यांचाही धन्यवाद करेल, ज्यांनी मला या ठिकाणी सेवा दिली, असे आमचे हरिभक्त परायण नारायण महाराज माने यांचाही धन्यवाद. कारण एक वर्षापूर्वी ही तारीख घेतली होती आणि नेहमी फोन असायचा, ताई गुढीपाडवा, ताई गुढीपाडवा, म्हटलं हो बरोबर आहे. आणि महाराज मंदिराचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रभू देखील येतील आणि विराजमान होतील. त्याच्यामुळे ज्यांनी मंदिराच्या कामासाठी या ठिकाणी अनेक सोया केल्या, पैसे दिले, मानधन दिलं, त्यांचंही धन्यवाद. तशाच पद्धतीने या ठिकाणी माझ्यासोबत आलेले सगळेच, सगळ्यांचा धन्यवाद. अनेक गावातून, अनेक ठिकाणाहून या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व तुम्ही साधक बंधू, तशाच पद्धतीने हरिभक्तपरायण तांदळे महाराज, हरिभक्तपरायण कोहक महाराज, आमची पल्लवीताई, ज्ञानेश्वरीताई, तशाच पद्धतीने आमची प्रणालीताई आणि या दोघी माझ्यासमोर उभ्या राहिलेल्या आमच्या मायाताई आणि सोनालीताई, तुमचंही धन्यवाद. ज्यांच्यामुळे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या नारदाच्या गादी वर उभी आहे, असे आमचे हरिभक्त परायण तपोवृद्ध वयोवृद्ध असणारे गुरुवर्य उबाळे बाबा आणि शेंडे बाबा यांचंही धन्यवाद. तेही या ठिकाणी उपस्थित झाले. तशाच पद्धतीने मृदुंगनमणी महाराज, तुमचंही फार धन्यवाद. हे चेहरे रेकॉर्ड करण्यासाठी किंवा कॅमेरेमध्ये कैद करण्यासाठी आलेले आमचे नंदुरबारवरून आलेले आमचे हरिभक्त परायण मुकेश भैया या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून वारकरी कीर्तन असं एक त्यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर अनेकांचे कीर्तन आपल्याला ऐकायला भेटतात घर बसल्या. फक्त मोबाईल पाहिजे, आणि मोबाईल आजकाल कुणाकडे नाही, अगदी म्हाताऱ्या माणसांकडे सुद्धा. जेवढा शोक तरुणांना नाही तेवढा शोक म्हाताऱ्या माणसांना सुद्धा आहे, परंतु चांगला शोक हे कीर्तन ऐकतात, दुसरं काही ऐकत नाही. त्याच्यामुळे त्यांचाही धन्यवाद. आज या ठिकाणी बोलत असताना जर काही चूक झाली असेल तर माफ करायला. महाराज तुम्ही नाही विचारिला ती करण्या फुला, क्षमापराध महाराज तुम्ही दुखाने ज्ञानेश्वरा रखा पा.